नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आता आपण आहोत मुंबईमध्ये. कारण आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आम्ही मुंबई सोडली, मुंबईतून आम्ही पळून गेलो, आम्ही कर्जतमध्ये जाऊन सेटल झालो. अरे काय, तुम्ही मराठी माणूस मुंबई सोडून कर्जतमध्ये गेलात वगैरे, तर असं काही आहे की नाहीये? मॅडम, अजिबात नाहीये. हा, अजिबात नाहीये. ओके, सो याच्याबद्दल तर आपण बोलूच, पण सध्या कसं झालं की मध्ये आम्ही काही दिवस व्लॉग बनवले नाहीत, कारण गणपती बाप्पा पण घरी होता आणि गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये आम्ही बिझी होतो, आणि त्याच्याशिवाय आता आमची कामं पण वाढत चाललेली आहेत. ओके, जसं तुम्हाला बोललो की आपला जो हॉस्पिटॅलिटी बिझनेस आहे, म्हणजे टुरिझमचा बिझनेस आहे, तर तो पण एक्सपांड होतोय दिवसेंदिवस. रिअल इस्टेटचा बिझनेस पण, आणि अजूनसुद्धा एक नवीन गोष्ट आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो ती पण आता नेक्स्ट मंथमध्ये चाललेली आहे, त्यासाठी पण भरपूर तयारी चालू आहे. आम्ही जागा शोधतो आहे. सो स्पेशली म्हणजे वेस्टर्न सबअर्बमध्ये गोरेगाव ते दहिसरच्या मध्ये आम्हाला एक हॉल हवा आहे. सो जर तुमच्याकडे तसा एक हॉल वगैरे अवेलेबल असेल एका डिसेंट प्राईजमध्ये, तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. सो त्याच्यावरती पण काम चालू आहे, तर ती सगळी गडबड चालू आहे, आणि प्लस आमची पण गडबड असतेच असते, आणि पुढचं आता फिरायचं प्लॅनिंग पण आहेच. आणि या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस पण करणार आहोत की आम्ही नक्की राहतो कुठे, मुंबई, कर्जत, मालवण की मिडबाव. सो पहिल्यांदा तर प्रेरणा, आता नेक्स्ट आता काय चाललंय की आता जास्त व्हिडिओ पण येत नाहीत चॅनलवरती, आपण जास्त फिरत पण नाहीये, तर आता काय फिरायला जायचं काय प्लॅन आहे की नाही? फिरायला जायचं तर बरेच प्लॅन्स होत आहेत आमचे, पण जसं प्रगत सुरुवातीला म्हणाले की एक्सपान्शनचं काम चालू आहे, सो वी आर फोकसिंग देअर की येस, आम्ही आमची कंपनी एक्सपांड करतोय, सो त्याच्यामुळे आम्ही तिकडे जरा जास्त फोकस करतोय, आणि त्यामुळे कुठेतरी आमचे ट्रॅव्हल प्लॅन्स. येस येस, नवीन रिक्रुटमेंट पण चालू आहे. येस, ओके, वी आर लुकिंग फॉर वन एडिटर, रील फ्रीलान्सर हवाय, जॉब पार्ट टाइम नको आहे आम्हाला, फ्रीलान्सर हवा आहे रील एडिट करायला. आणि सेकंड असेल तोच स्क्रिप्ट रायटिंग करणारा असेल आणि एडिट पण करणारा असेल तर उत्तमच आहे. रील साठीच आपल्याला हवाय, आणि दुसरा आपल्याला हवाय तो पण कस्टमर केअर मध्ये. कस्टमर केअर मध्ये मुलगी हवी आहे जी आपली वेस्टर्न लाईन लाच राहणारी असेल. सो कोरेगाव ते मालाड, ओके, या एरियामध्येच हवी आहे, कारण तिला म्हणजे जे ऑफिस असणार ते पण कांदिवली पासून तिला ऑपरेट करायचंय. त्याच्याबद्दल तर अपडेट देऊच, पण आता मेन म्हणजे प्रेरणा आता नेक्स्ट फिरायला कुठे चाललो आहे? फिरायला आता नेक्स्ट वीक मध्ये आपण चाललो भीमाशंकरला, आपलं एक ज्योतिर्लिंग. येस, सो भीमाशंकरला आपण छान जाणार आहोत, आणि अनाईस आहे, सोमवारच आहे, सो सोमवारच्याच दिवशी आपण भीमाशंकरला. आणि त्याच्याशिवाय सोमवार अजून पण काहीतरी आहे, जर कोणाच्या लक्षात असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ओके, यू नेव्हर नो, लास्ट इयरचा जर त्यांनी ब्लॉग वगैरे बघितले सिमिलर डेटचे, तर तुम्ही व्हिडिओ बघाल. सो सोमवारी सांगा मला काय आहे अजून, तर त्यामुळे मग अजून भीमाशंकरला मजा येईल. आणि कसं आहे की बघा, ज्योतिर्लिंग आम्ही बरीच केली, पण महाराष्ट्रामधलं जेच एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे, ना मी गेलो आहे ना प्रेरणा गेलो आहे, कधीच नाही गेलो आम्ही, तर हे आमचं एक राहून गेलं ज्योतिर्लिंग होतं. आणि भीमाशंकर तर तुम्हाला माहिती आहे एकदम ऑसम जागा आहे. ऍक्च्युली भीमाशंकरचा ट्रेक खूप फेमस आहे. ओके, तर हा जंगल ट्रेक. ओके, तर आम्हाला ट्रेकने करायचं होतं, पण यावेळी ते जरा शक्य नाही आहे, कारण थोडं अगेन एकटीक एकटीक आहे, आणि एवढं मोठं ट्रेक करून जाणं पण थोडं जरा आमचं तेवढं फिटनेस लेवल आहे की नाही माहिती नाही आम्हाला. नाही, सिरियसली नाही, माझी पण नाही. ओके, कारण आम्हाला वॉक करण्याला जरा वेळ काढला पाहिजे मला तर वाटतं. बाकी आमचं ते लॅपटॉप मोबाईल याच्यावरती सगळी कामं चालू आहेत, आणि एक फिटनेस कडे आय नो लक्ष दिला पाहिजे. कुठेतरी आता मला वाटतं आपण परत कर्जतला जाऊ, सो तिकडे फिटनेसला आम्ही फोकस करू. ओके, आणि त्याच्याशिवाय आपण गोव्याला पण चाललोय. येस, ओके, सो अरे हा समजून जाता. ओके, सो आता जनरली आमचं जे फिरणं होतं ना ते कामासाठीच होतं, आणि जेव्हढं थोडंफार तुम्ही जर माझे बाकीचे व्हिडिओ बघत असाल, जे आपण एक नवीन चॅनल स्टार्ट केलं आहे प्रगत लोके टॉक्स म्हणून, ओके, तर त्याच्यामध्ये मोस्टली तरी आता लास्ट 3 व्हिडिओज होते दॅट वॉज अबाउट मनी. ओके, म्हणजे जर तुम्हाला एंटरप्रेन्युअर बनायचं आहे किंवा एंटरप्रेन्युअर नाही बनायचं असलं, जॉब करूनसुद्धा इफ यू वॉन्ट टू अर्न अ गुड मनी, आणि व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ गुड मनी, म्हणजे मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी तुम्ही राहता, तर आयडियली किती पैसे कमवले तर तुम्ही म्हणू शकता की दॅट ओके यू आर अर्निंग सम डिसेंट मनी, आणि तुम्ही मुंबई पुण्यामध्ये एखादा फ्लॅट वगैरे घेण्याची स्वप्न बघू शकता. तर त्या अनुषंगाने ते सगळे व्हिडिओ होते, आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, तर त्या चॅनलला पण भरपूर चांगले व्ह्यूज येतात, तर तुम्ही अजून सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, सो त्यातून तुम्हाला बरंच काही शिकता येईल. ओके, आणि सगळे म्हणजे ते आता बरेच जण म्हणत होते की अरे प्रगत, तू एकदम जेव्हा स्टार्ट केलास व्हिडिओ बनवायला, तर त्यावेळी तू सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायचास, आणि नंतर मग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवणं बंदच केलं, नंतर मग ब्लॉगिंग सुरू झालं वगैरे. पण यस, नाऊ आय एम बॅक विथ इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट,
आणि त्या चॅनलवरती फक्त आणि फक्त इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट असणार आहे, कारण आम्हाला मिक्सअप करायचं नव्हतं. ओके, बिकॉज वी एन्जॉय ब्लॉग्स. ओके, सो आमचं फिरायला जाणं, आमचं खाणं, ट्रॅव्हल, ओके, प्रेरणाच्या रेसिपीज म्हणा, तर वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ते टाकत नव्हतो. पण जसं वेळ मिळेल तसं या चॅनलवरचं जे कॉन्टेंट आहे, ओके, ब्लॉग म्हणा, फूड म्हणा, ट्रॅव्हल म्हणा, ते तर तुम्हाला येतच राहील. पण या चॅनलवरती जे आपलं थिंक अँड टॉक सिरीज होती, तर ती सिरीज आता मी पूर्णच्या पूर्ण प्रगत लोके टॉक्सवरती शिफ्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती असं नाही की फक्त मला इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट बनवता येईल, पण आपण एक चांगलं डिस्कशन त्याच्यावरती, एक हेल्दी डिस्कशन आपल्याला प्रगत लोके टॉक्स या चॅनलवरती करता येईल. आणि बरेच प्लॅन आहेत, मी जवळजवळ 42 सब्जेक्ट निवडून ठेवलेले आहेत. जेवढा जेवढा वेळ मिळतो तेवढे तेवढे शूट करत असतो. एडिटर पण आहे आपला, तो करतो एडिट आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे, तर त्यासाठी परत एकदा धन्यवाद. आणि असंच नजर राहू दे तुमची प्रगत लोके टॉक्सवरती पण. चॅनेलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ओके, आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्ही अजून व्हिडिओ चेक केला नसाल तर नक्की जाऊन व्हिडिओ चेक करा. ओके, सो दिस वॉज अबाउट माय प्रगत लोके टॉक्स चॅनल आणि जर आमचे ट्रॅव्हल प्लॅन्स. ओके, सो जसं तुम्हाला बोललो, भीमाशंकर म्हणा, गोवा म्हणा, ओके, आम्ही माथेरानला जाण्याचा पण प्लॅन करतोय. ओके, कारण कदाचित गोव्यावरून जर मनात आलं तर प्रगतचं जे राहिलेलं आहे गोकर्ण आणि ते सगळं, यस यस यस, तिथेही जाऊ. यस, गोकर्ण पण आम्ही प्लॅन करू शकतो. आम्हाला दांडेली प्लॅन करायचं होतं, पण दांडेलीसाठी आम्हाला घाट चढून जावं लागेल. ओके, सो वी आर नॉट शुअर, पण आम्हाला यावेळी गोवा ऍक्च्युली आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करायचा प्लॅन होता. ओके, मंदिरं म्हणा, ओके, सो तसा काहीसा प्लॅन आहे, तो बघूया. आपल्याला गोव्याला ऍक्च्युली कामं पड आहेत, तर त्याच्यामुळे कितपत वेळ मिळेल, यस यस, त्याच्यावरती आहे. आणि त्याच्याशिवाय मग बाकी अजून बऱ्याच बिझनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज होत आहेत, तर त्याच्याबद्दल आम्ही अपडेट करू तुम्हाला हळूहळू. पण आता महत्वाचा हा प्रश्न की जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण बोललो की अरे आम्ही नक्की राहतो कुठे, सो प्रेरणा तुला सांगायचं आहे का की आपण नक्की राहतो कुठे? आम्ही नक्की मुंबईतच राहतो आणि कामानिमित्त फक्त आम्ही कर्जतला. ओके, आणि बघा, मी कर्जतचा फ्लॅट जेव्हा रेंट केला ना, तर त्यावेळी पण मी एक्सप्लेन केलेलं आहे इन डिटेलमध्ये. ओके, पण काय माहिती ना, लोकांची असं गैरसमज होत राहतात की अरे आम्ही कर्जतला शिफ्ट झालो आहे, शिफ्ट झालो. ऑफकोर्स मे बी टायटल असेल तसं, पण त्या टायटलमध्ये व्हिडिओच्या आतमध्ये एक्सप्लेन केलेलं की वी आर नॉट शिफ्टिंग टू कर्जत. ओके, आम्हाला दोन बेस हवे होते आणि इव्हन आम्ही तो फ्लॅट विकत सुद्धा घेतलेला नाहीये. बऱ्याच लोकांना तो गैरसमज होता की अरे यांनी फ्लॅट वगैरे तो विकत घेतलेला आहे, तर नाही, तसं काही नाही. आमचं मुंबईमध्ये स्वतःचं घर आहे, आम्ही तिथेच राहतो. फक्त तो काम आपण आपले बिझनेसेस रिलेटेड जे काही एक्सपान्शन्स आहेत ते आपण कर्जतमध्ये आणि नियर बाय एरियाजमध्ये करतोय. सो त्याच्यामुळे एक आपण तो सेंट्रल पॉईंट ठेवलेला आहे आणि तिथून ट्रॅव्हल करणं आम्हाला दोघांना जरा हेक्टिक होऊ नये यासाठी आम्ही तो बेस बनवलेला आहे कर्जतचा, आणि म्हणून तिथे आम्ही तो फ्लॅट रेंट केला आणि थोडंफार सेटअप केला. यस, आणि कर्जतमध्ये जर तुम्ही केलात ना, तर तुम्हाला तिथे जाणवेल की ज्यांना पण मुंबईचे रेंट माहिती आहेत त्यांना कर्जतमधला रेंट ना त्या मनाने खूप डिसेंट आहे. म्हणजे एक 4,500 तुम्हाला ना 1 BHK रेंटवरती मिळतो. आमचा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, टू बी ऑनेस्ट, म्हणजे आम्हाला सांगायला हरकत नाही, 6,000+ आहे तो. ओके, कारण आमची सोसायटी खूप चांगली आहे. ओके, कम्युनिटी चांगली आहे, स्टेशनपासून जवळ आहे, हार्डली 1 किलोमीटरवरती आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला हवं होतं ते म्हणजे आमचे जे फार्म हाऊसेस आहेत, विलाज आहेत, रिसॉर्ट्स आहेत, तर ते जवळ आहेत. ओके, आणि अगेन जसं मी तुम्हाला म्हटलेलं की यार आमच्यासाठी खूप हेक्टिक होतं, स्पेशली जेव्हा आम्ही कोकणात जातो तेव्हा, किंवा आता आमची कामं गोव्या साईडला पण वाढतील, तर त्या अनुषंगाने जर मग आपण तिकडे फिरायला जातो ना, तर त्यावेळी मग इकडे येताना आमची हवा टाईट होते. ओके, दहिसरला, आणि आम्हाला आता ब्रेक जर्नी हवी असते. म्हणजे जनरली म्हणजे आता तर सुद्धा आमची लास्ट म्हणजे गोवा ट्रिप जेव्हा तुम्ही बघितलं असाल माझी आणि प्रशांतची, ओके, तर तेव्हासुद्धा आम्ही आलो आणि मग कर्जतला आलो ना, तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं. नाही तर मग आम्ही मुंबईला आलो असतो तर आम्हाला खूप म्हणजे आम्हाला हेक्टिक झालं असतं. ओके, दॅट्स बिकॉज म्हणजे कारण ट्रॅव्हल पण असं असतं की इथलं शूट संपलं आणि लगेच आम्ही मग मुंबईकडच्या प्रवासाला म्हणजे सुरुवात करतो. असं नाही की मध्ये आम्ही ब्रेक घेतो, एवढा वेळ पण नसतो. नेक्स्ट डे आम्ही, त्यामुळे आम्हाला कर्जत खूप चांगलं पडतं. आणि तुम्ही जर ओव्हरऑल माझे जर प्रगत लोके टॉक्सवरच्या चॅनलचे व्हिडिओ बघितला असाल, तर तुम्हाला जाणवलं असेल की ज्या प्रकारची डेव्हलपमेंट आता MMR आणि PMR रिजनमध्ये होते, तर आपला जो हॉस्पिटॅलिटी बिझनेस आहे, रिअल इस्टेट बिझनेस आहे, किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड पण जे पण बिझनेसेस आहेत, तर ते पण ना याच एरियाशी रिलेटेड राहणार आहेत. तर त्याच्यामुळे कसं होतं, कर्जतवरून आता आम्हाला पुण्याला पण जायचं आहे. ओके, सो वी आर प्लॅनिंग टू गो टू पुणा. पुण्याचा थोडा रिअल इस्टेटचा मार्केट पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा, प्लस पुण्यामध्ये अजून 2-3 मीटिंग्स पण आहेत, ती सगळी कामं पण आम्हाला करायची. तर कर्जतवरून आता पुणे तुम्हाला माहिती आहे खूपच जवळ आहे, ते हार्डली 1.5-2 तासामध्ये आपण पुण्यामध्ये पोहोचून जातो. हां, 1.5 तास एक पिंपरी चिंचवड, हां,
म्हणजे थोडं कर्जतची आपल्याला बाहेर पण पडावं लागतं ना त्या अनुषंगाने. सो आरामात आपण एक 1.25 तासात पोहोचून जातो. मला ते खूप सेंट्रलाइज पडतात, दॅट इज द रिझन आम्ही तो कर्जतचा फ्लॅट रेंट आउट केलाय. बाकी मालवण तुम्ही या राहायला, ओके, आम्हाला एवढं जायला वेळ मिळत नाही टू बी ऑनेस्ट. पण टचवूड तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहे, आणि आता पण सप्टेंबर महिन्यापासूनच ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ऑलरेडी बुकिंग सुरू झालेल्या आहेत काही काही बुकिंग, तर खूप छान रिस्पॉन्स आहे तुमचा. आपला विला पण यावेळी मस्त सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलेला आहे. एसी बीसी सगळं क्लिनिंग वगैरे मेंटेनन्स वगैरे सगळं डन आहे. ओके, सीझनसाठी एकदम रेडी आहे. आणि आताच कालच 3 दिवसासाठी पर्यटक येऊन गेले, नंतर मग मध्ये आता परत 2 दिवसासाठी पर्यटक आहेत. पण आपले रेग्युलर आहेत, हा, रिपीट कस्टमर आहेत मोस्टली. मला तर वाटतं आता आमच्याकडे रिपीट कस्टमर मालवण मध्ये बरेच येतात, कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी लोकांची ती आता एक चॉईस झालेली आहे की त्यांना ना आता बघा मालवण सारखं बजेट फ्रेंडली आहे. हां, बजेट फ्रेंडली आहे. ओके, व्हेरी फ्रँक, बजेट फ्रेंडली आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं की मालवणमध्ये जे काही अदर रेट्स आहेत त्या कम्पॅरेटिव्हली खूप बजेट फ्रेंडली आहे, म्हणजे स्पेशली फॉर ग्रुप्स. हां, तुम्हाला छान बेनिफिशियल होऊन जातं, कारण बघा 20 ची तर आमच्याकडे कॅपॅसिटी आहे. ओके, आता त्याच्यामध्ये लहान मुलं वगैरे असतील आणि लोक ऍडजस्ट करायला रेडी असतील ना, तर ते आरामात 20-24 लोक पण होतात. त्यामुळे कसे लोक टेम्पो ट्रॅव्हलरने आले ना, तर एक अख्खीच्या, हां, मोस्टली आमच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलरच लागलेली असते. आणि अख्खाच्या अख्खा बंगला ए सी आहे. ओके, दॅट इज अनदर ऍडव्हान्टेज, म्हणजे वरचे बेडरूम्स म्हणा किंवा खालचा हॉल किचन वगैरे सगळं ए सी आहे. आणि सेंट्रलाइज लोकेशन आहे, तुम्हाला सगळे हॉटेल जवळ आहेत, बीच जवळ आहे. सो दॅट इज द रिझन तुम्ही येऊ शकता. आम्हाला तर जायला वेळ मिळत नाही, आम्ही जाणार आहोत मध्ये आता एकदा. मालवणला पण थोडी कामं आहेत, 2-3 कामं करायला आम्ही जाऊन येऊ. आणि बाय द वे मिडवाव म्हटलं की यार आपलं गाव आहे तर तिथे तर आपण जातच राहू जेव्हा पण आमचं हे हेक्टिक लाईफमधून आम्हाला वेळ मिळतो आणि आम्हाला जेव्हा रिलॅक्स करायचं असतं. ओके, दॅट इज द रिझन आम्ही मिडभावला जातो. ओके, सो मिडभाव इज लाईक क्लोज टू हार्ट नेहमीच राहणार. आम्हाला शांतता हवी असते, पीसफुल, जर कधी व्हिडिओ बनवायचे आहेत शांततेमध्ये आणि तसं काही प्लॅन असेल तर मिडभाव इज ऑलवेज देअर. आता बघूया, आईची तब्येत आता थोडी थोडी बेटर होते, तर यावेळी म्हणजे आईची तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. आणि यावेळीचा गणपती बाप्पा आमचा मुंबईलाच होता, पण आता तो बघूया आता आईची तब्येत कितपत सुधारते. आता त्या अनुषंगाने मग जर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आईची तब्येत सुधारली तर मग बघूया आई पप्पांना पण मग गावाला घेऊन जाता येईल. ओके, कारण त्यांची इच्छा तर नेहमीच होत राहते, कारण पप्पा तर म्हणजे गावामध्येच जन्म झाला आहे त्याचा, त्यांचं बालपण गेलं आहे. ओके, तर त्यामुळे तिकडे ते एन्जॉय करतात आणि त्याच्याशिवाय क्लायमेट वगैरे पण छान असतं नोव्हेंबरला. म्हणजे नोव्हेंबर ते आय थिंक ऍक्च्युली मे पर्यंत तर सगळं, म्हणजे मार्च पर्यंत तर चांगलंच असतं, एप्रिल मे मध्ये हीट होते, पण आता ऍक्च्युली आमचे प्रोग्राम असतात देवळाचे. ओके, तर त्याच्यामुळे त्यांना थांबायचं असतं, कारण महाशिवरात्री नंतर थोडं वारे म्हणजे हे होतात. हा, त्याच्यामुळे बघूया कसं काय प्लॅन होतं ते. सो ओव्हरऑल फायनली क्लिअर करतो आणि एकदाच त्याचं उत्तर देतो, म्हणजे कमेंट करणारे कमेंट करत बसतील तरी सुद्धा. पण यार आम्ही मुंबई सोडली नाही, येस, आम्ही मुंबई कधीच सोडणार नाही. आणि आता 1 BHK जर कधी भविष्यात अपग्रेड झालो तरी तो 2 BHK किंवा 3 BHK मुंबई मध्येच घेऊ आम्ही, स्पेशली वेस्टर्न साईडलाच घेऊ, कारण आम्हाला वेस्टर्न साईडची सवय आहे. ओके, हा, भले आम्ही ट्रॅफिकला किती पण बोलत असलो हे ते वगैरे तरी सुद्धा बघा वेस्टर्न साईडलाच राहणार. आणि त्याच्यावरती उत्तर आम्ही शोधून काढलंय. ओके, आम्ही कर्जतला फ्लॅट रेंट करून ठेवला आहे, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक अवॉइड करून आम्ही मुंबईमध्ये एंटर करतो. ओके, म्हणजे कर्जतमध्ये राहतो आणि जेव्हा ट्रॅफिक नसतं तेव्हा पटकन मुंबईमध्ये येतो. आम्ही म्हणजे मोस्टली मुंबईला यायचं असेल तर रात्री आरामात जेवण वगैरे सगळं निघतो, सेटअप करूनच मग निघतो. हा, किंवा जसं दुपारचं वगैरे येतो जेव्हा ट्रॅफिक कमी असतं ते. सो 2 तासात येऊन जातो. ते आम्ही सोल्युशन काढलंय. ओके, मुंबईमध्ये राहण्याचं आणि मुंबईच्या ट्रॅफिक वरती. सो कसं वाटलं आमचं सोल्युशन ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबईकर आहे आणि मुंबईकरच राहणार. ओके, डोंट वरी, मराठी माणूस मुंबई सोडून जाणार नाही. तो आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.